भवन पास पोते हैं अध्यक्ष महोदय सन 2020 विचार तसंकल्प भवन रावनंतर तुम्ही मागण्या संदर्भात मी माझे विचार मांडण्यासाठी उभा सकाळी अर्थमंत्र्याचं भाषण ऐकलं आणि परवा अर्थसंकल्प ऐकला अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकार पुढे चाललेलं ही गोष्ट खरी आहे प्रगती झालेली ही गोष्ट खरी आहे आवाज वाढवा बाबांचा इरिगेशनच्या संदर्भामध्ये मोठं काम झालेलं पण यापेक्षा जास्त काम करण्याची गरज आहे आज माझा प्रश्न होता कोकणात वाहणारं पश्चिम घाटावर पडणारं पाणी वाहून जात आहे हे पाणी वळवण्याच्या संदर्भात काम करावं लागणार चांगली गोष्ट आहे की निदान आज आपण सांगितलं की होय आम्ही त्यासाठी कारवाई करत आहोत स्थिती भरपूर आहे पण पाणी नाही एकत्रित विचार करून सरकारने एकत्रित विचार करून पाणी जास्तीत जास्त कसं वाढवता येईल की वाढवता येईल या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे कृषीमध्ये सुद्धा खूप काम करण्याची संधी आहे आणि ती संधी घेण्याची गरज आहे मी पहिल्या वेळेस विधानसभेत आलो त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप बदल झालेला आहे 15,000 रुपये ड्रायव्हरला दिले बाहेर पत्रकार विचारत होते 15,000 म्हणलं 1980 झाले एका दिवसाला 50 रुपये भत्ता होता जाण्या येण्यासाठी सोय नव्हती शेती सुधारली कारखाने झालेले आहेत पण सर्वांगीण राज्याचा विचार एकत्र करण्याची आवश्यकता आहे पाणी अडवण्याच्या संदर्भात आपण काही टक्केवारी वाढवली त्यापेक्षा जास्त कसं अडवता येईल की अडवलेलं पाणी ड्रिपने कसं देता येईल या संदर्भात सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि तसेच विचार न करता आज आपण सौर ऊर्जेच्या संदर्भात निर्णय घेतला आहे वीज कनेक्शन देणार आहे मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना सुरू झाली आणि 750 मेगावॅटचं प्रकरण आम्ही केंद्र कलेक्टरकडे पाठवलं दुर्दैवाने ते सर्व मंजूर झालं नाही अर्धच राहिलेलं आहे त्या कामासुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे ऊर्जामध्ये पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा दोन मोठे ऊर्जा मंत्री पाठीमागे बसलेले आहेत 120 सबस्टेशन झालेलं आहे 9 वर्ष झालं पण त्यातून त्याला बे एक बे न टाकल्यामुळे 11 सबस्टेशनला सप्लाय मिळत नाही आपल्याकडे पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात आपण लवकर निर्णय घ्यावा एकूणच पशुसंवर्धनाच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या गायांचं संख्या आणि दुधांची संख्या पाहिली सरासरी 7.5 लिटरपेक्षा जास्त दुधामध्ये जे देश पुढे गेले तिथे ते 30 लिटर 35 लिटरपर्यंत गेलेले आहेत आपल्याला इथे सुद्धा खूप काम करण्याची संधी आहे त्याच संदर्भात लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते द्यावा ही अपेक्षित करतो त्याबरोबर छोटे छोटे तलाव आहेत आता जलयुक्त शिवाराची योजना आपण बदलली पण ती सुद्धा चालू ठेवण्याची आवश्यकता आहे बऱ्याच प्रमाणात आपण सोयीसवलती वाढवून दिलेल्या आहेत त्याबद्दल मी आपला आभारी मानतो आणि पुढेसे शारीरिक अशाच्या अडचण असल्यामुळे या ठिकाणी थांबतो